जय भवानी जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराजांना मुद्रा करून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेबांना वंदन करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज राजे शहाजी महाराज यांच्या द्वितीय भागामध्ये प्रवेश करीत आहे। काल आपण शहाजी राजानं शहाजान बादशाह आणि आदिलशाह यांच्याबरोबर झालेल्या युद्धात तह करून आदिलशाही चाकरीत ते रुजू झाले आणि काही अटी शर्तीवरती त्यांनी आदिलशहाच्या चाकरीत जाण्याचं ठरवलं। जागीर आपली अबाधित राहावी पुणे सुपे इंदापूर आणि त्याचबरोबर दक्षिणेकडचा प्रदेश त्यांच्या ताब्यात राहावा अशा प्रकारची आट घातली। त्यानंतर मी दरबारात कधी हजर राहणार नाही आणि आदिलशहाला मुद्रा करण्याची आठ ही पाच मैलावरून असेल, म्हणजे दरबारात हजर न राहता मुद्रा जर आदिलशहाला करायचं असेल तर पाच मैलावरून करणार। जवळजवळ 20,000 फौज जवळ बाळगणार आणि आदिलशहाला अंकित राहून दक्षिणेकडचा प्रदेश हा आपल्या ताब्यात ठेवणार। अशा प्रकारच्या आटीवरती ते आदिलशाही चाकरीत रुजू झाले आणि त्यानंतर शहाजी राजाची कारकीर्द तंजावरपर्यंत बंगळूरपासून सुरू झाली। अर्थात यावेळेला शिवाजीराजे 9 वर्षाचे झाले होते। जिजाऊ मासाहेब शिवाजीराजाने घेऊन जहागिरीत जाऊ इच्छित होत्या आणि अशा वेळेला शहाजी राजांची जी स्वराज्याची इच्छा अपूर्ण राहिली होती, कारण त्यांनी 4.5 वर्षाच्या मृत्यूदा निजामशहाला गादीवर बसून मोगल आणि आदिलशहाशी युद्ध मांडलं होतं। ते केवळ निजामशहासाठी नव्हे तर आपलं स्वराज्य स्थापन करायचं, आपण आपला प्रदेश जिंकायचा आणि जवळजवळ त्यांनी निजामशहाच्या ताब्यातील सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता। परंतु पुढे शत्रू दोन्ही प्रकारचे एकत्र आले, आदिलशहा आणि शहाजान, मोगल आणि आदिलशहा, आणि म्हणून शहाजी राजांना तह करावा लागला आणि काही काळ मुत्सद्दी माणसं माघार घेतात तशी शहाजी राजांनी माघार घेतली। आता जिजाऊबाई साहेब जहागिरीवर पुण्याला येतायत जातायत म्हटल्यानंतर त्यांनी स्वराज्याची पूर्व तयारी शिवाजी राजाच्या हातून करायचं ठरवलं आणि त्यांनी त्यांच्याबरोबरती एक छोटंसं मंत्रिमंडळ दिलं। त्यामध्ये मानकोजी दहाकोंडे सेनापती होते आणि सोनोपंत दबीर मुत्सद्दी होते। इतरही काही कारभारी मंडळी त्यांच्याबरोबर दिली आणि एक छोटंसं मंत्रिमंडळ पुण्याला खेडेवारे येथे पाठवलं। अर्थात शहाजी राजांचा हेतू हा होता की जहागिरीचा राज्यकारभार करता करता शिवरायांनी पुढचं पाऊल टाकावं आणि स्वराज्य निर्माण करावं आणि त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य शहाजी राजे करत होते आणि करणारही होते। अर्थात हे देताना त्यांच्याबरोबर एक त्यांनी मुद्रा दिली, त्या मुद्रेमध्ये असं लिहिलेलं होतं की यावत प्रतिपश्चंद्र लेखेव वर्जेष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे विकसित होत जाईल, कले कलेप्रमाणे विकसित होईल आणि ही सर्व विश्वाला वंदनीय असेल। म्हणजे राज्याची सुरुवात शहाजी राजानं स्वतंत्र राज्यकारभाराची सुरुवात शिवाजी राजांना करून दिली होती। इतिहासाचे भीष्माचार्य वासी बेंद्रे यांनी असं एके ठिकाणी म्हटलंय की 300-350 वर्षे यावनी सत्तेला उखडून फेकून देण्याची पायाभरणी शहाजी राजांनी केली। शिवाजी राजा आणि जिजाऊ मासाहेबांनी इमारत उभी केली आणि तिचं रक्षण करण्याचं काम संभाजी राजांनी केलं। या भोसले वंशाचा खूप मोठा त्याग या स्वराज्यासाठी आहे। शहाजी राजानं कैद भोगली, शिवाजी राजानं कैद भोगली आणि संभाजी राजानं कैद भोगून आत्मबलिदान दिलं तेव्हा अशा प्रकारच्या तागावरती हे स्वराज्य उभं राहिलं आणि शहाजी राजे दक्षिणेकडे आपला स्वतंत्र राज्यकारभार करत होते। खरं म्हणजे ते स्वतंत्र वृत्तीचे होते, ते कुणाला बांधून राहणारे नव्हते।
एकदा तर त्याने आदिलशहाला महमदादिलशहाला असं सुनावलं की आम्ही राजपूत लोक आमच्या मनाप्रमाणे वागतो, आम्ही कुणाचा ऐकू अशातला भाग नाही. म्हणजे बादशहाला सुद्धा सडे तोड उत्तर देणारे स्वाभिमानी असे हे शहाजीराजे होते. आणि अशा प्रकारे पुढे शहाजीराजे दक्षिणेकडे राज्य करत असताना, राज्यकारभार करत असताना त्यांचा स्वतंत्र दरबार असायचा. तिकडच्या प्रजेची ते अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचे. त्यांच्या दरबारामध्ये कवी, लेखक, विद्वान सर्व प्रकारचे लोक असायचे. म्हणजे चाकरीत नावापुरते ते आदिलशहाचे होते, पण वृत्तीने स्वतंत्र ते राजेच होते. आणि अशा प्रकारे त्यांचा तंजावर बंगळूर भागामध्ये दबदबा निर्माण झाला. त्याने लोकांना प्रेमाने जिंकलं. तिकडचे नायक पाळेगार यांना हात न लावता त्यांना स्वतंत्र वृत्तीने त्यांच्या जहागिरीचा कारभार करू देत. आणि आदिलशहाने सांगितलं तरी दक्षिणेकडची छोटी छोटी राज्य त्यांनी अंकित करून घेतली पण नष्ट केली नाही. आणि इथे शहाजीराजांचं मोठेपण दिसून येतं. त्यामुळे कर्नाटकमधली ही प्रजा शहाजीराजांना आपला परमेश्वर मानायची. अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व शहाजीराजांचं होतं. आता पुढे अशा प्रकारे हे शहाजीराजांचं तिकडं दक्षिणेत बस्तान बसत असताना सागरापर्यंत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. आणि इकडे शिवाजीराजांना हळूहळू जहागिरीचा कारभार करता करता स्वराज्याची उभारणी सुरू केली. एकापाठोपाठ एक किल्ले जिंकायला सुरुवात केली. रोयडा जिंकला, तोरणा जिंकला, राजगड बांधला आणि शेवटी सिंहगड जिंकला. आणि सिंहगड जिंकल्यानंतर पुण्याजवळचा बाका किल्ला मोक्याचा आदिलशहाचे डोळे उघडले. आणि शहाजीराजाचा पुत्र शिवाजी काहीतरी भानगडी करतोय, हा आपल्या विरोधात कारवाई करतो म्हणून शहाजीराजांना त्यांनी ताकीद दिली की आपल्या मुलाला समजून सांगा. परंतु शहाजीराजानं सांगितलं की मुलगा माझा ऐकत नाही, तुम्ही त्याचा बंदोबस्त करू शकता. अर्थात शहाजीराजांना शिवाजीराजाच्या गोष्टी मान्य असल्यामुळे ते त्यांच्या मार्गात जाऊ इच्छित नव्हते. शिवाजीराजांनी तोपर्यंत मावळ्यांचं चांगलं भक्कम असं दळ उभारलं. आणि शिवाजी ऐकत नाही म्हटल्यानंतर फत्ते खान नावाचा सरदार 5000 फौजेनिशी शिवरायावर पाठवला. आणि शिवरायाचे थोरले बंधू संभाजीराजे जे कर्नाटकमध्ये होते त्यांच्यावरती फरियाद खान नावाचा सरदार पाठवला. दोन्हीकडच्या फौजा चालून गेल्या आणि शहाजी पुत्र संभाजी आणि शिवाजीराजांनी दोन्ही फौजांचा धोवा उडवला. आणि आदिलशहा काळजीत पडले. आणि आदिलशहानं मग शहाजीराजांना कैद करण्याचं ठरवलं. अर्थात शहाजीराजे 20,000 फौज बाळगून होते, परंतु त्यांना कसं पकडायचं ते मुस्ताफा खानला सांगितलं की गोडी गुलाबीनं त्यांना झुलवत ठेवा आणि कैद करा, अचानक छापा घाला. आणि त्याप्रमाणे मुस्ताफा खाननं शहाजीराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला. आणि शहाजीराजे सावध झाले, घनघोर रणसंग्राम माजला. परंतु त्या युद्धामध्ये शहाजीराजे जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा इमानी सेवक खंडोजी पाटील अंगावर पडला. आणि त्याच वेळेला बाळाजी हैबतरावनं बाकी त्यांना थांबवलं. अर्थात बाळाजी हैबतराव हा आदिलशाही सरदार होता, परंतु त्यांनी सांगितलं की शहाजीराजांना जिवंत पकडायचं, मारायचं नाही. आणि शहाजीराजे कैद झाले. अर्थात जिंजीपासून विजापूरपर्यंत या राजांना न्यायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या हाताखालची 20,000 फौज केव्हा छापे घालील आणि मारकाट करील सांगता येत नाही. मग ही जबाबदारी अफजल खानाने घेतली. अफजल खान आणि बाजी घोरपडे त्यांना कैद करून विजापूरला घेऊन आले. आणि पुढे त्यांना 10 महिने कैदेत ठेवलं. 22 जुलै 1648 ते कैद झाले. आणि 16 मे 1649 साली म्हणजे जवळजवळ 10 महिन्याचा त्यांना कारावास भोगावा लागला. यामध्ये त्यांच्याबरोबर कान्होजी जेते आणि दादाजी कृष्ण लोहकरे हे दोन्ही साथीदार होते. अर्थात कनकगिरीच्या किल्ल्यामध्ये 10 महिने यांना ठेवल्यानंतर शिवाजीराजांना काळजी लागली की आता पिताजीची सुटका कशी करायची. म्हणून मुरादबक्ष नावाचा औरंगजेबाचा भाऊ तिथं सुभेदार होता. आणि त्यावेळेला दिल्लीपती शहाजान राज्य करत होता. त्यांनी मुरादबक्षाशी संधान बांधला आणि त्यांना सांगितलं की मी आणि माझे वडील शहाजीराजे आपल्या चाकरीत येऊ इच्छितो, परंतु शहाजीराजांना कैद केलं, त्यांची सुटका करा. आणि अशा प्रकारची विनंती
त्यांनी मुराद बक्षाला केल्यानंतर सुभेदार मुराद बक्षाने शहाजानला कळवलं आणि शहाजानी फतवा काढला आदिलशहाला की शहाजी राजा आणि शिवाजी राजे आमचे मनसबदार आहेत, शहाजी राजांना मुक्त करा अन्यथा आम्ही विजापूरवर हल्ला करू. आणि आदिलशहा घाबरला, आदिलशहाला वाटलं की आता आपल्या मोगलांच्या पुढे टिकणार नाही. त्यांनी शहाजी राजाला मुक्त केलं आणि एक आट घातली की सिंहगड किल्ला आमच्या ताब्यात द्या आणि बंगळूर आणि कदारपीचा प्रदेश आमच्याकडे द्या. अशा प्रकारचं आटीवरती शहाजी राजांची सुटका केली. अर्थात शहाजी राजे मुक्त झाले पण ते दुखावले गेले. त्यांनी त्यावेळेला कान्होजी बाबा जयध्यांना आणि दादाजी कृष्ण लोकऱ्यांना मावळामध्ये शिवाजी राजेच्या मदतीसाठी पाठवण्याचं ठरवलं आणि कान्होजी राजांना कान्होजी जेजांना त्यांनी बेल रोटीवरती शपथ घ्यायला सांगितले की मी मावळात जाऊन सर्व वतनदार देशमुख पाटील एकत्र करीन आणि शिवाच्या पाठीमागे ताकद उभी करीन. त्याप्रमाणे कान्होजी जेजाने बेल रोटीवरची शपथ घेतली आणि शहाजी राजांना शब्द दिला. दादाजी कृष्ण लोहकरे हे त्यांचे कारभारी होते शहाजी राजांचे, ते आणि कान्होजी जे स्वराज्यात परतले आणि शिवबाला मदत करायची त्यांनी ठरवलं. पुढे अफजल खान चालून आला, अर्थात फत्तेखानाचा पराभव झाला म्हणून अफजल खानाला पाठवलं. ही गोष्ट शहाजी राजांना आवडली नाही आणि या अफजल खानानं त्यांचा थोरला पुत्र कनकगिरीच्या लढाईमध्ये कपटानं मारला. ही गोष्ट शहाजी राजांना अगोदर लागलेली होती आणि आता आपल्या दुसऱ्या पुत्राचा ग्रास घेण्यासाठी अफजल खानाला आदिलशहा पाठवतोय म्हटल्यानंतर शहाजी राजे मनातून खूप संतापले. परंतु त्यांनी आपली विश्वासाची माणसं शिवाजी राजाकडे पाठवली आणि सिद्धी हिलाल खराडे पांढरे अशा प्रकारचे सरदार अफजल खानाच्या फौजेमध्ये हेरगिरी करण्यासाठी पाठवून दिले आणि तेच पुढे शिवरायांना मदत करण्यासाठी शिवरायाच्या बाजूनी तयार झाले. पुढे अफजल खानाच्या वधानंतर ते महाराजांना जाऊन मिळाले. अशा प्रकारे शहाजी राजे हे स्वराज्याचे खूप मोठे आधारस्तंभ होते. शिवाजी राजांना सर्वतोपरी मदत ते करत होते. आपल्या जवळची उत्तम आणि शूर माणसं त्यांनी शिवाजी राजाकडे पाठवली होती. मनुष्यबळ आणि आर्थिक सहाय्य शिवाजी राजांना ते करत होते, वेळोवेळी सूचना देत होते आणि अशा प्रकारे या सूचनांचा उपयोग करून आणि पाठवलेल्या माणसाचा उपयोग करून शिवाजी राजानं अफजल खानाचा सूड घेतला, वध केला. अर्थात या अफजल खानाने शहाजी राजाला कैद करून विजापूर शहरात धिंड काढली होती. त्याच अफजल खानाची जबाबदारी शहाजी राजाने शिवाजी राजावर सोपवली होती की राजे आम्ही जगलो वाचलो तर ठीक, आम्ही अफजल खानाला पाहून घेऊ, परंतु जर जगलो नाही तर याची वसुली करण्याचं काम तुम्ही करायचं. आणि त्याप्रमाणे शिवाजी राजानं अफजल खानालाही ठार मारलं आणि पुढे बाजी घोरपड्याला मुधोळमध्ये जाऊन त्याचं संस्थान उद्ध्वस्त केलं आणि बाजी घोरपड्यालाही ठार मारलं. अर्थात शहाजी राजानं वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनावरती स्वराज्य वाटचाल करत होत आणि अफजल खान गेला. आता स्वराज्य चांगल्या प्रकारे बाळचं धरू लागलं होतं. स्वराज्यामध्ये शिवरायानं खूप चांगली चांगली माणसं येसाजी कांग तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे सूर्यराव काकडे गोदाजी जगताप अशी कितीतरी माणसं शिवाजी राजाबरोबर उत्तम लढवय्ये तयार झालेले होते आणि स्वराज्य आता विकासाच्या दृष्टीने जात होतं. शहाजी राजांची इच्छा पूर्ण झाली होती. आपण स्वराज्याची पायाभरणी नांगरणी केली, आपल्या पुत्रानं स्वराज्य उभं केलं, तिकडे मोगलांचा मुलुख मारून प्रदेश ताब्यात घेतला आणि इकडे आदिलशाही मुलुख मारून पन्हाळ्यापर्यंत मुलुख काबीज केला होता, जावळी घेतली, अफजल खानाचा वध केला आणि मोठमोठ्या सरदारांना जागतिक कीर्तीच्या सेनापतींना त्यांनी आकाश धूळ चारली होती, आकाश आसमान दाखवलं होतं. अशा प्रकारचा आपल्या मुलाचा अभिमान शहाजी राजांना वाटला आणि मग शहाजी राजे सन 1662 आदिलशहाचे परवानगी काढून आपल्या घरी शिवाजी राजांना जिजाऊ मासाहेबांना भेटण्यासाठी स्वराज्यातील लोकांना सरदार सेनापतींना भेटण्यासाठी आले आणि जवळजवळ 2 महिने त्यांचा मुक्काम स्वराज्यात होता.
ज्या काळामध्ये त्यांनी गडकोटांची पाहणी केली, शिवरायांना सूचना दिल्या, सर्व माणसं जी शिवरायाच्या अवतीभोवती वीर पुरुष मुत्सद्दी होते त्यांना सूचना केल्या, जे जे या युद्धामध्ये मारले गेले होते, ज्या ज्या मावळ्यांनी बलिदान केलं होतं त्यांच्या घरी ते गेले, त्यांचं सांत्वन केलं आणि स्वराज्य उभारण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. 2 महिन्यानंतर शहाजीराजे पुन्हा निघाले कर्नाटककडे. शिवाजीराजे म्हणले, आबासाहेब जाऊ नका, इथेच राहा. पण शहाजीराजे म्हणाले, नाही, तिकडे सुद्धा आपलं स्वराज्य आहे, दक्षिणेकडे तंजावरपर्यंत आपलं स्वराज्य आहे, लोक माझी वाट पाहतात, मी जर गेलो नाही तर त्या लोकांच्यावर अन्याय अत्याचार होईल, आदिलशाही फौजा तिकडे सुटतील तेव्हा मला गेलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे स्वराज्याला भक्कम आधार देत शहाजीराजानं दूर कर्नाटकमध्ये राहून शिवाजीराजाला सर्वतोपरी सहाय्य केलं आणि आपली इच्छा स्वराज्य स्थापनेची अपुरी राहिलेली इच्छा त्याने आपल्या पुत्राच्या माध्यमातून आणि जिजाऊ मासाहेबाच्या हातून पूर्ण केली. याचं कारण असं आहे की शहाजीराजांनाही वाटत होतं की हे यावनी जोखड जुगारून द्यावं, परंतु ते इतकं सोपं नव्हतं. जशी शिवरायांना माणसं मिळाली, जीवात जीव देणारे मावळे मिळाले आणि प्रत्येक प्रसंगामधून निभावून जाण्यासाठी प्रत्येकाने बलिदान केलं. पुरंदर लढवताना मुरारबाजी बाजी प्रभूने पावनखिंड केली, घोडखिंडीच्या आणि राजांना वाचवलं, अशा शाहिस्तेखानावर छापा घातला तिथे अनेक जीवात जीव देणारे साथीदार मारदान होते. अशा मोठमोठ्या संकटामधून पार पाडण्यासाठी शिवाजीराजांना अनेक मातवर मावळे मिळाले आणि हे स्वराज्य उभं राहिलं. आणि हे शहाजीराजानं डोळे भरून पाहिलं, परंतु काळ कुणालाही सोडत नाही. शहाजीराजे बिजनूर प्रांताची देखभाल करून आणि तिथली व्यवस्था लावून होद्देगिरीला परतत असताना, कर्नाटकमधील होद्देगिरी हे शहाजीराजाचं निवासस्थान होतं. गेले की तिथं काही दिवस थांबायचे, तिथं त्यांचा वाडा आहे आजही पाहायला मिळतो. शहाजीराजे तिथं आले आणि जंगलामध्ये शिकार दिसते म्हटल्यानंतर त्यांनी आपला घोडा चौकोर टाकला, उधळला आणि शिकारीच्या पाठीमागे लागत असताना घोड्याचा पाय वेलीमध्ये अडकून शहाजीराजे खाली पडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली. आणि अशा प्रकारे 23 जानेवारी 1664 साली शहाजीराजांचा होद्देगिरी येथे जंगलामध्ये अंत झाला. आणि या त्यांच्या निधन वार्तेने कर्नाटकमधील सर्व त्यांच्या प्रजेला अत्यंत दुःख झालं. गोरगरिबांचा वाली प्राता, अत्यंत विद्वान, सहिष्णू, समंजस, सर्व गुणांनी युक्त विद्वान, अशा प्रकारचं शहाजीराजांचं व्यक्तिमत्व होतं. प्रजा सुखी व्हावी, हिंदू असो मुसलमान असो, सगळ्यांना बरोबर घेऊन जावं म्हणून शहाजीराजांना रणदुल्ला खानासारखे मित्र मिळाले. मुसलमान असो नाही तर हिंदू असो, जसे शिवाजी महाराजांना मुसलमान सरदार मिळाले, तसे सिद्धी हिलाल झोपडे शिवाजीराजांकडे आला, हाही शहाजी महाराजांच्या फौजेत होता. आणि रणदुल्ला खान हा सेनापती आदिलशहाचा जरी असला तर शहाजीराजावर त्याचं खूप प्रेम होतं. त्यांनी आपल्या जहागिरीतलं बंगळूर नावाचं शहर हे शहाजीराजाला भेट म्हणून दिलं होतं. तर अशा प्रकारचा एक स्वराज्याचा कल्पक पायाभरणी करणारा, स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला आणि स्वराज्याच्या वाढीसाठी आपलं सर्व जीवन अर्पण करणारे असे हे शहाजी महाराज, ज्यांची आज ज्यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे, या निमित्ताने मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील त्यांना लाख लाख मुद्रा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.